पोलिसांच्या ताब्यात असलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांना रुग्णालयात ॲडमिट करण्याची आवश्यकता असल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला आहे. पुण्यातील ससून रुग्णालयाच्या 10 डॉक्टरांच्या टीमनं डी एस केंच्या प्रकृतीची तपासणी केली. डॉक्टरांच्या टीममध्ये सर्व प्रकारच्या तज्ज्ञांचा समावेश होता. हृदय, मेंदू, अस्थिरोग यांसह सर्व प्रकारची तपासणी करण्यात आली. दरम्यान डी एस केंवर उपचार करण्यासाठी आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर आणि सुविधा उपलब्ध आहेत अशी माहिती ससून रुग्णालयाच्या डीननं दिली आहे. गुंतवणूकदारांचे 230 कोटी रुपये थकवल्याप्रकरणी डी एस केंवर गुन्हा दाखल आहे. 3 दिवसांपूर्वी या प्रकरणी कोर्टानं जामीन नाकारल्यानंतर त्यांना दिल्लीतून अटक करण्यात आली होती. मात्र कोठडीत येताच ते पाय घसरून पडल्याचं सांगण्यात आलं. तसंच त्यांच्या डोक्याला इजा झाल्याचंही पोलिसांनी म्हटलं होतं.